तर भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. धस यांच्या पत्नीवर आदिवासी महिलेला धमकावल्याचा आरोप आहे. आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातच खळबळ उडाली. दरम्यान हा आरोप खोटा असून राजकीय दबावापोटी दाखल झाल्याचं धस यांनी म्हटलंय. तर या प्रकरणी वेळ आल्यावर माध्यमांशी बोलणार असंही सुरेश धस म्हणतायत.